प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्रात विविध सभा केलेल्या आहे. आज संध्याकाळी 6 वाजता प्रचार संपतो आहे आणि आपण पाहू शकतो की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिनाभरापासून शेकडो सभा घेतलेल्या आहे. शेकडो सभाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहे आणि आज त्यांचे स्वीय सहायक असलेले सुमित वानखेडे हे आर्वी मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या शेवटच्या प्रचाराला ते आज उपस्थित राहत आहे. आपण पाहू शकतो की आता थोड्याच वेळानंतर देवेंद्र फडणवीस हे इथून नागपूरवरून रवाना होत आहेत. आज त्यांनी पुण्यामध्ये सभा घेतली, नाशिक, पुणे आणि त्यानंतर विदर्भामध्ये सावनेर मतदारसंघामध्ये आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ ते आले होते. इथे सुनील केदार निवडणूक सुनील केदारांची पत्नी इथून निवडणूक लढत आहे, कारण सुनील केदारांना 6 वर्ष निवडणूक लढता येत नाही. आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे त्यांनी विदर्भातल्या 62 जागांवर सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे, कारण की 2014 मध्ये याच विदर्भाने सर्वात जास्त आमदार हे भाजपला दिले होते आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकतो की फील्डवर एकदम बारीक नजर ठेवून आहे 62 जागांवर विदर्भातल्या. त्यामुळे अतिशय महत्वाचा हा निवडणूक आहे. काँग्रेसच्या प्रियंका गांधी असो, राहुल गांधी असो यांनीही विदर्भामध्ये सर्वात जास्त जोर लावला होता आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकतो की देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी यांचं होम ग्राउंड असलेल्या नागपूरसह विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. एक एक जागा निवडून आणण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला मोठे पाठबळ मिळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण मेहनत घेतलेली आहे आणि आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पाहू शकतो की सुनील वानखेडे यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस हे आता गेलेले आणि आज प्रचार संपणार आहे.